तुम्ही ऐकताय रेडिओ नगर नाईन फोर एफ एम आवाज तुमचा आणि घडवू नवे काही या कार्यक्रमामध्ये आपण बोलतो आहोत गणित या अतिशय गहन विषयावर पण अतिशय मजेशीर आणि सोप्या शब्दांमध्ये आणि आपल्याला त्याविषयी मार्गदर्शन करतायत श्रुत विलास पोतनीस मग अशी तुम्ही उल्लेख केला की गर्भसंस्कारापासून गणित सुरू होत तर हे मला नाही कळेल कसं असतं ते <laughs> मॅडम काय आहे की गर्भसंस्कार मी ह्याच्यासाठी म्हटलं की गर्भसंस्कार हे आपल्याकडे तसं आता बऱ्याच बाबतीत संस्काराच्या दृष्टीनं मान्य झाले की लहानपणापासून मुलाला वळण चांगलं असं म्हणजे आपल्याकडे म्हणतात की गव्याचं मूल रडलं तरी तालासुरात रडतं हु. तर जर असे गर्भसंस्कार काय करता आता दुर्दैवानं आता ते नाही आहेत पण पूर्वी आपल्याकडे ते होते आपण पूर्वी पर्वतचा म्हणायचो त्यात पाडे म्हणायचे आमच्या वेळेला तर असं तीसपर्यंत पाडे राहू देत पण सव्वा की दीड की अडीच की नंतर आउट की म्हणजे एक आउटआउट बेआउट अर्थ तीन आऊट साडे दहा असं आमचं पटापट पटापट व्हायचं त्यामुळे आम्हाला गणित त्याच्यावरती शून्य जोडली की ती गणितं पण लवकर लवकर करता यायची तर वैदिक गणितामध्ये सुद्धा तसाच भाग आहे तर हे आपण काहीतरी थोडंसं पाठांतर हे महत्वाचं आहे पण आता कमीत कमी मी पाठांतर तरी नऊ पर्यंतचे जरी पाडे केले तरी जग जिंकता येईल अशी परिस्थिती आपल्याला करता येईल वैद्य गणिताच्या मदतीने मग नऊ पर्यंत पाडे मात्र यायला पाहिजे ते मात्र तुम्हाला नाही आले मला एकाने विचारलं की गणिताचं एकच उत्तर असतं आणि मग तुम्ही तर म्हणता मी परवा तिला साईसाती बेचाळीस सांगितलं दुसऱ्याशी सात सखम बेचाळीस सांगितलं तर ती म्हणाली तुम्ही म्हणता उत्तर एकच असते तर मग आता सात सखम बेचाळीस म्हणताय अगं मग मी म्हटलं का चौदा तरी बेचाळीस पण असतात मग आता चौदा तरीक बेचाळीस हे की असं काही गणित म्हणजे तुम्ही एक उत्तर म्हणता मला कुठूनही कसं होतं की किंवा आजच सकाळी माझा एक प्रोग्राम झाला तो म्हणाला दोन गुणिले दोन चार होतात मग तीन गुणिले तीन सहा नाही होत बर मग मी त्याला उलट प्रश्न केला की मग एक गुणिले एक होतो मग दोन गुणिले दोन का नाही होत मग तीन गुणिले तीन का नाही होत चार गुणिले चार का नाही होत अरे गणिताचे काहीतरी त्याच्या एक संकल्पना त्याचा आपण हिशोब करायला लागतो आपण काही रानटी अवस्थेत एकदम नाहीये आपल्याला खूप वेळा बेरीज करायला लागू नये म्हणून त्याचा गुणाकाराचा शोध लागला तर तू त्याचे तीनचे असे ग्रुप ग्रुप पाडून बघ आता ते नशिबाने दोन आणि दोनचे चार आणि दोन अधिक दोनचे चार होतात ते सगळं ठीक आहे पण मी जर तुला उद्या फळावर मी दोन आणि दोन पाच करून दाखवले तर तुम्हाला काय देशील आणि <laughs> <laughs> ते मी करून दाखवतो त्याच्यात तू चूक काढून शकणार नाही असं मी त्याला सांगितलं तो गप्प बसला त्याला मी काढून दाखवलं सुद्धा आणखीन तो चाटच पडला पण असं नाही म्हटलं काही काही गोष्टी त्या चमत्कार असल्या <laughs> तरी जो सरळ सरळ सोप्या मार्गाने शिकावं आणि सरळ सरळ सोपं ते पाठ करावं ते आपल्याला खूप मदत करा <laughs> नक्कीच जर आपण बोलत होतो गर्भसंस्कारांबद्दल आता <laughs> मग गर्भसंस्कारांबद्दल मी मला असं म्हणलं की जर बाळ पोटत असत माझ्याकडे एक जण असं बाई आल्या होत्या मॅडम माझ्या गणित शिक्षण तर मग मला जरा थोडस मी ऑबझर्व केलं तर त्या मोठ्या मुलाला त्या एखाद्या भाऊ किंवा बहीण देण्याच्या परिस्थितीमध्ये होत्या तर मी म्हटलं की बाई तुम्ही पण त्या मोठ्या मुलाबरोबर येऊन बसा म्हणून मग एकावर फ्री तुम्हाला मिळेल त्या जरा हसल्या काय एकावर फ्री नाही म्हटलं हो हे संस्कार आईचा आवाज बाळ ओळखतं तर तुम्ही हे जर जे ऐकून ठेवाल जे श्लोक म्हणाल तुम्ही मग आता मग गर्भसंस्कार म्हणजे काय करता येईल की एखाद्या गणितज्ञाचा घरी फोटो लावा त्याला रोज नमस्कार करा नंतर तुम्ही काहीतरी पाढे रोज म्हणा गणिताच्या प्रार्थना करा त्याचा एक तीर्थ म्हणून एक गणित मधा गणितात गणित मुदच्य ते गणितस्य गणित मधा गणित ते असं म्हणा देवाला हात जोडा आणि ते तीर्थ म्हणून प्या ते पोटात तुम्हाला शांतता देईल आणि असं बऱ्याच गोष्टी मग काहीतरी खेळ खेळा सुडोको करा घरात भेंड्या करा मिस्टरांच्या बरोबर तुम्ही त्याचा सा संवाद साधा आणि मुलांच्या शाळेत काय चाललंय मग त्याचा पाचवीपर्यंतचा अभ्यासक्रम तुम्ही बसल्या बसल्या पाठ करून टाका एखादी कर पाचवीपर्यंतची पुस्तक ओळा करा मग आमच्या वेळेला असं नव्हतं तुमच्या वेळेला असं हे असं म्हणू नका त्याला त्या तो टाळू शकत नाही त्याचं त्याला जो शाळेचा अभ्यासक्रम दिलेला आहे त्याला ते अनिवार्य आहे तर मग तुम्हाला ते करावंच लागेल आणि तुम्ही ते त्याच्या दिशेनं पहिल्यापासूनच प्रयत्न करा आणि मी मगाशी म्हटलं की आईचा आवाज बाळ ओळखतं त्या दृष्टीनं ते पाडे म्हणतच बाहेर येईल की नाही तुम्ही बघा जरा प्रयत्न करू असं मला <laughs> वाटतंय निदान ते लगेच म्हणणार नाही बोलता येत नाहीपर्यंत पण पर गर्भसंस्कार हे पोटात असल्यापर्यंत थांबत नाही तर ते तीन चार ते चार वर्षाचं बाळ होतं पर्यंत त्याला गर्भसंस्कार म्हणतात तर ते त्याच्या वातावरण निर्मिती तुम्ही करा आणखीन तुम्हाला जयंत नारळीकरांचं उदाहरण द्यायचं असेल तर त्यांचे वडील ते रँगलर नारळीकर होते विष्णूपंत नारळीकर किंवा अल्लार खानचा मुलगा झाकीर हुसेन हे तबलेवालेच आहेत किंवा आपलं संजीव अभ्यंकर त्यांची आई शोभा अभ्यंकर ही गाणं म्हणणारी आहे म्हणजे तुम्ही जिथे जिथे इतिहास काढाल तेव्हा घरात ज्यांच्या वातावरण निर्मिती आहे ना ती मुलं पुढे पुष्कळ चालत त्यांना मदत तरी नक्की झाली नक्कीच मग तुम्ही गणित अवघड म्हणण्यापेक्षा तुम्ही वातावरण निर्मिती करा आणि ते अनिवार्य आहे ते अटळ आहे आणि तुम्ही ते अटळ आहे पण प्रेमाने तुम्ही त्याच्या सामोरं जा नक्कीच आपण म्हणतो की अनवॉन्टेड इनिव्हिटेबल पण इथे वॉन्टेड पण आहे आणि इनिव्हिटेबल पण आहे या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवूनच मला वाटतं पालकांनी या गोष्टीचा विचार करा आता हे तर झालं चार पाच वर्षाच्या मुलापर्यंत पण जशी जशी मुलं वरच्या वर्गात जायला लागतात तसं तसं त्यांना हा गणित हा विषय खूपच भीतीदायक म्हणजे उद्या गणिताचा पेपर आहे तर अगदी युद्ध पातळीवर आई आणि मुलगा अभ्यासाला बसलेले असतात रात्री उशिरापर्यंत अभ्यास पहाटे उठून परत अभ्यास तर वर्गातल्या मुलांसाठी म्हणजे एक दहावी पर्यंतच्या मुलांसाठी गणित सोपं कसं होऊ शकतं नाही एक तर तुम्ही तुमचा दिनक्रम बघा आणि मी सांगितले की पाच ते दहा गणित आपण आर्थिक म्हटलं दशगणितांचा निवेद्य असं तर असे एक रोज पाच ते दहा गणित करायचं नियम करा तुमच्या सवयीनं ती पाच गणित तुम्हाला ती नंतर मग सोपी वाटायला लागतील आणि मग ती तुमची लवकर होतील मग त्याच्यात तुम्हाला तुम्हा जा तुम्हा काही जास्त वेळ तुमचा जात नाही एक गोष्ट लक्षात ठेवा की एव्हरेस्ट चढायचा आणि पर्वती पण चढू नका असं म्हणण्यात काय अर्थ नाही गणित हा मोठा एव्हरेस्ट आहे हे तर सगळ्यांनी मान्य केलेलं हो। आहे पण अवघड नाहीये ते प्रयत्नांनी साध्य होणार आहे आणि टाळू शकत नाही सगळ्यांना एव्हरेस्टवर लागणार आहे त्यामुळे सगळे नाही गेले तरी तुम्ही ते कठीण नाहीये आणि मला या मार्गाने इथं दुसऱ्या मार्गात येईल या मार्गाने जाता येईल तर त्याच्यासाठी वैदिक गणिताचा एक वेगळा मार्ग खूप चांगला आहे तर हुँ, चा तो आपण पुढे बोलू पण असं असं हे अनिवार्य आहे बरोबर आणि दुसरं मला सांगायचं म्हणजे ते चौथी पाचवी पर्यंत जे मी गर्भसंस्कारात सांगायचं राहिलो की बाईनी आपल्या घरासमोर रांगोळी काढावी बरं आणि रांगोळी काढताना सगळे ठिपके चांगल्या सारख्या अंतरावर आलेत की नाही बघावं आणि मग किती ठिपक्याची किती बाय किती ठिपक्याची आपण रांगोळी काढली त्याच्यात किती ठिपके आले म्हणजे एक ते पंचवीस आणि पंचवीस ते एक पर्यंत खाली गेले असे ठिपके काढले तर त्यात किती ठिपके असतील तर मध्ये पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस ठिपके त्या ओळीत होतात तर हे जर लक्षात ठेवलं असं बसता बसल्या जरी केलं ना आणि सौंदर्य दृष्टी जपायला हवे सगळ्या गोष्टी सौंदर्य हे मला ह्याच्यात सौंदर्य दिसतंय मी जेव्हा तरुणपणाच्या गोष्टी होतील तेव्हा तुम्हाला काहीतरी सांगेन सौंदर्याबद्दल पण हे सौंदर्य तुम्ही पहिल्यापासून जपलं तर गणित नक्की तुमच्या ताब्यात येईल नक्कीच आणि आपण ज्या रांगोळी काढतो म्हणजे आपली संस्कृती आहे ती रांगोळी काढायची त्यात एक ज्ञान कमळ म्हणून एक काढतात त्यात पण आपण एक तीन पाच दोन चार असं म्हणत म्हणतच मना ती रांगोळी काढतो म्हणजे त्यात सुद्धा गणित आलंच आणि हे लक्षात ठेवणं हे सिक्वेन्स हा खूप महत्वाचा असून तर ती रांगोळी चुकते त्यामुळे अशा अनेक रांगोळी मला वाटतं आपण काढतोच गणित <laughs> हा विषयच मॅडम मुळात लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवण्यासाठी त्यामुळेच कदाचित म्हणतात की ज्यांना गणित सोपं आहे त्यांची बुद्धी खरच तल्लख आहे असं किंवा होत जाते असं म्हणायला काहीच हरकत नाही मी तुम्हाला सांगू का एखादी सुगरण गृहिणी असते ना तर तीला काड़े। काड़े, तीला बरुण। बरुण। तीला ती कुठे तिला मिठाचा डबा कुठे ठेवायला ती अंधारात सुद्धा मिठाचा डबा काढेल अंधारात सुद्धा ते तिकटाचा डबा काढे अंधारात लसणाची चटणी कुठे ठेवली तिला माहिती असते म्हणजे तिला त्याच्यासाठी बघत नाही डोळे मिठून किंवा ड्रायव्हिंग करताना माणूस काही नवीन शिकणारा उजवीकडे वळायचं डावीकडे वळायचं ते बघून वळेल पण ज्याला ड्रायव्हिंग पक्क आहे त्याला वळायला तो इकडे तिकडे मुदवून काही बघत नाही वळायचं की त्याचा हँडल आपोआप तिथे वळलं जातं मग जिथे तुम्ही एकदा गणितासाठी लागला ना एकदा गणिताची आवड निर्माण झाली ना गणिताचं हँडल तुम्ही कुठेही कुठेही कसंही जाऊ शकता म्हणजे गणित तुम्हाला कंट्रोल करण्यापेक्षा तुम्ही गणिताला कंट्रोल करू शकता फक्त oh. त्याच्यासाठी खूप प्रचंड प्रॅक्टिसची oh. गरज आहे नक्कीच मग अशी तुम्ही उल्लेख केलात की गणितात सौंदर्य असतं आणि त्याच्या मी मजा मजा तुम्हाला आता oh. सांगणार आहे तर आता आपण दहावीच्या पुढे म्हणजे साधारण तरुण वयातल्या oh. लोकांसाठी गणिताबद्दल बोलणार होतो तर ते कसं सौंदर्य कसं गणितात मॅडम आता हा तर तुम्ही खरं गहन प्रश्न विचारलात की मी की या वयाचा हो आहे की त्यावेळेस ज्या वेळेला आमच्या या वयात एक असे बोलणं म्हणजे पाप होतं पण आता मुलंच इतकी ऍडव्हान्स झालेली आहेत की आपल्यापेक्षा त्यांना नॉलेज जास्त आहे ह्या बाबतीतलं आता मला चुकून एकानी प्रश्न विचारला की शून्य मोठा का एक मोठा हु. तर मला पहिल्यांदा काही कळेना मग मी त्याला पडशीने विचारलं की झिरो फिगर करीना कपूर मोठी का तुंटून मोठी तुम्हाला सांग काय व्हॅल्यू वाईज तर तो म्हणाला झिरो फिगर करीना कपूर मोठी मग आता झिरो मोठा का एक मोठा सांग <laughs> आणि अगदी आध्यात्मिक भाषेत झालं तर तुम्हाला सांगितलं की आईच्या पोटात जसं बाळ येतं तसं शून्याचं हे उदर पोकळी आहे आणि त्याच्यातून एक जन्माला आलाय त्याच्यापुढे दोन जन्माला आले ही नऊ पर्यंत त्याची अपत्य आहे बरोबर आणि त्यांच्यावर परत कंट्रोल ठेवण्यासाठी एक नंतर शून्य आलं की परत त्याच्या त्याची व्हॅल्यू जास्त मोठी आहे म्हणून लौकिक अर्थाने जरी एक मोठा असला तरी शून्याला हे महत्व आहे आणि म्हणून त्याचं आपण जगभर आपलं शून्याचं महत्व गाजलेलं आहे नक्कीच अजून कुठल्या कुठल्या प्रकारात तुम्ही हे गणितातलं सौंदर्य पटवून देता आता सौंदर्य म्हटलं ना की मग प्रेमात पडायचं असेल गणिताच्या तर मग सौंदर्य बघितलं पाहिजे तर मला एकाने विचारलं गणितात कुठे सौंदर्य म्हटलं एखादं छान चित्र काढतो तर प्रपोर्शनेट आलं पाहिजे म्हणजे त्याचं जे मानेपासून डोक्याचा भाग आहे तो गुडघ्यापासून पायापर्यंत लांब करून चालणार नाही किंवा गुडघ्यापासून पाय असतील ते डोक्यावडे काढून चालणार नाही ते कार्टून होईल एखाद्या वेळेला कार्टून मान्य होईल पण ते दृष्टीनं नाही होणार ते त्याच्यातली कलात्मकता दिसू शकेल पण सौंदर्य म्हटलं तर ते प्रपोर्शनेट प्रपोर्शन हा शब्द गणिती आहे बरोबर प्रपोर्शन म्हणजे त्या एका प्रमाणामध्ये ते आलेलं पाहिजे आणि मगच त्याच्या सौंदर्य दिसत आता मी एकाला अजून चुकून म्हटलं की मग छत्तीस चोवीस छत्तीस काय मर्लिन मंद्र म्हणतली सौंदर्य कशात आहे की नाही त्याच्यामध्ये तो म्हटला काही समजलं नाही मग मी आकार करून दाखवले छत्तीस चोवीस छत्तीसचा मग मधला जो वरचा आकार आहे ना तो पाच अधिक एक चा वर्ग आहे वर्ग दुसरा मधला आकार आहे तो पाचचा वर्ग वजा एकचा वर्ग आहे त्याचे चोवीस होतात आणखीन तिसरा आकार परत पाच अधिक एकचा <laughs> वर्ग मग त्याला ते लक्षात आलं आणि सौंदर्य करत इथे आहे हे त्याला मान मग आता हे सौंदर्य म्हटल्या म्हटल्या मला ते किती किती शब्द मगाशी मी तुम्हाला बोलून दाखवलं ना तर तो म्हणाला प्रेयसीला तू किती सुंदर दिसतेस आता किती सुंदर दिसले की माझ्या मनात गणित आलं की किती म्हटल्याशिवाय गणित तुम्ही किती शब्द गाळून टाका मग गणित संपेल पण जोपर्यंत साहित्य आहे जोपर्यंत जग जिवंत आहे तोपर्यंत किती शब्द जोपर्यंत वापरला जातो तोपर्यंत गणित तुम्हाला करावं लागणार करावं लागणार बरोबर आणि त्याच्यात सौंदर्य सुद्धा आपल्याला नक्कीच सापडू शकतं सापडू शकतो असंच आपल्या गप्पा गणितासंबंधी खरं म्हणजे गणित हा इतका रुक्ष विषय आतापर्यंत मला सुद्धा वाटत होता पण आतापर्यंत आपण जे काही चर्चा आहे त्यातनं तर गणित अतिशय सुंदर आणि सोपा असा विषय आहे असं मला वाटायला लागलेलं ला आहे कुठेही जाऊ नका आम्ही लवकरच परत येऊ ऐकत हा रेडिओ नगर नाईन्टी पॉईंट फोर आवाज तुम्ही